नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज रात्री आणि पुढील 3 दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत मराठवाडा आणि विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज आणि खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचा हवामान अंदाज आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चला सविस्तर जाणून घेऊया मराठवाडा आणि विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। तर मित्रांनो, चला सविस्तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला औरंगाबादमध्ये बघू शकता, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। या ठिकाणी बघू शकता औरंगाबाद, पिसादेवी तसेच सेंद्राय मेडिसी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं राहील। तसेच या ठिकाणी पिपरी आणि अडूल या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी बिटकीन, चितेगाव, वडूस बुजुर्ग आणि राजनगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील, मात्र तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, धरण क्षेत्राकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी गाडेगाव, धाकेपाल तसेच या ठिकाणी पैठण, या ठिकाणी घारी, भक्तापूर तसेच या ठिकाणी दहीगावने आणि या ठिकाणी गोपालपूर या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। आणि मित्रांनो, गंगापूरकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता गंगापूर तसेच या ठिकाणी प्रवरा संगम या ठिकाणी आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो। आणि मित्रांनो, या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढलेला देखील बघायला मिळू शकतो। या ठिकाणी भगूर, हंसापूर तसेच या ठिकाणी बालम टाकळी हा जो परिसर आहे तसेच या ठिकाणी राक्षी या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये। तसेच मित्रांनो, या ठिकाणी वडूस बुजुर्ग, राजनगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील आणि दौलताबाद तसेच एलोरा गुफाय आणि गालेबोरगाव या ठिकाणी थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो। इकडे देवगावकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस देखील पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। तसे या ठिकाणी बघू शकता हतनूर, चापनेर, कन्नड, आंबाला तसेच साईगावान, चाळीसगाव तसे या ठिकाणी बघू शकता आसपासच्या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। इकडे नागडकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये। तसेच मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता फुलंब्री, लेहा जहांगीर, लेहा फाटा तसेच या ठिकाणी अंधारी आणि पिशोर या परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। फुलंब्री आणि लेहा जहांगीर या भागाकडे थोडा जोर वाढलेला देखील राहील। तसेच सिल्लोड आणि या ठिकाणी दहेगाव या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। आणि या ठिकाणी वाकडी, अनवा तसेच इकडे अजंता या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता भोकरदन, समर्थनगर तसेच हसनाबाद आणि दाभाडी या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता जालना आणि बदनापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। या भागामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी तारगाव, कारला तसेच या ठिकाणी तळेगाव या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पानेवाडी आणि या ठिकाणी दहीपुरी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी तानवाडी, रामशेवग शेवटा तसेच मंगळूर, उमापूर, वाडीगोडरी, ईश्वरनगर हा जो सर्व लगतचा परिसर आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आसपासच्या परिसरामध्ये शहागड या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। ईश्वरनगर, पाचोड, काचोड तसेच आंबड या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो। आणि रात्री बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये बदनापूरकडे जास्त जोर राहण्याची शक्यता आहे। तसेच बीडकडे बघितलं असं या ठिकाणी गेवराईकडे मध्यम स्वरूपाचा राहील आणि बाकी भागामध्ये पावसाचा जोर थोडा वाढलेला देखील बघायला मिळू शकतो। या ठिकाणी बघू शकता बीडमध्ये या ठिकाणी खोकरमोह, बीड, पाली तसेच या ठिकाणी वडवणी हा जो सर्व परिसर आहे या सर्व लगतच्या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। आणि या ठिकाणी देखील रात्री पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, तळेगाव, शिरसाल, सोनपेठ, गंगाखेड हा जो सर्व लगतचा परिसर आहे मित्रांनो परभणीचा काही काही बीडचा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। तसेच या ठिकाणी राणी सावरगाव तसेच या ठिकाणी परळी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील। तसेच घाटनांदोरा, आंबेजोगाई आणि बर्डापूर या ठिकाणी थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो। मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। धारूरकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा आणि केजमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता केजमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो। तसेच या ठिकाणी येळमकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राहील। तसेच या ठिकाणी चौसाळा, पाटोदा, खरडा तसेच या ठिकाणी जामखेड या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। पाठरोडकडे देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो। आणि मित्रांनो, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता उस्मानाबादमध्ये
या ठिकाणी खामगाव बेलिम या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तसेच या ठिकाणी पेठ येडशी बार्शी पानगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचाच पावसाची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी कळंब मासा तारखेड बूम या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये या ठिकाणी तुळजापूर तसेच वायरग पानगाव बार्शी या ठिकाणी थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो लगतच्या परिसरामध्ये। आणि लातूर जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता लातूर घाटेगाव वाडा तसेच या ठिकाणी कोंड औसा मुरुड या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। तसेच या ठिकाणी पाऊस जोर थोडा वाढलेला देखील बघायला मिळू शकतो। किनीकोट शिरू अनंतपाल लातूर आणि तसेच या ठिकाणी लातूर रोड रेल्वे जंक्शन या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। रायनापूरकडे या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे। तसेच या ठिकाणी बघू शकता वाधोना बुजुर्ग जळकोट तसेच या ठिकाणी अहमदपूर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो परभणीमध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता गंगाखेड परभणी तसेच या झरी बोरी जिंतूर सेलू तसेच या ठिकाणी पाथरी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो या ठिकाणी माजलगाव बीडमध्ये माजलगावकडे देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। बीडमध्ये माजलगावकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो इकडे नांदेड वाघाळा या ठिकाणी बघितलं असं थोडा जोर वाढलेला बघायला मिळेल। मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। नांदेड वाघाळा मुखेड भोकर तसेच या ठिकाणी अर्धापूर तसेच बासमत पूर्णा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तामसा आणि हिमायतनगर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो हदगावकडे बघितलं असतं या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता या ठिकाणी पुढील 3 दिवसांमध्ये आहे। हदगाव आणि उमरखेडकडे तसेच या ठिकाणी इनापूर कळमनुरी आणि हिंगोली हिंगोलीच्या जवळजवळ सर्वच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील। सापतगाव तसेच या ठिकाणी जयपूर अंदाह या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। या ठिकाणी गोंदियामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो गोंदिया लांजी तिरोरा तसेच या ठिकाणी वारासिवनी बालाघाट हा जो सर्व परिसर आहे मित्रांनो लगतचा या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। चांगझरी तसेच या ठिकाणी राजेगाव आमगाव साक्रीतोळा तसेच या ठिकाणी गोरेगाव चांगझरी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। तर या ठिकाणी देवरीकडे थोडा जोर कमी बघायला मिळू शकतो आणि साकोली संग्राणी लखनी या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा राहील। भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता भंडारा वारथी चिखली मौदा धर्मपुरी बार्शी असोली कंधारी तुमसर या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील। पावसाचा जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा मात्र रात्रीच्या वेळी बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता गोथनगाव पवनी विवाहपूर खैरगाव उमरेड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील। तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असतं नागपूरच्या काही भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे। या ठिकाणी पाचगाव बुटीबोरी तसेच हिंगणा या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी राहील। तसेच या ठिकाणी बघू शकता नागपूर कामपट्टी वाघोली परशिवणी तसेच या ठिकाणी कामठी सावनेर उमरी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील। तसेच कमळेश्वर आणि धामणा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील। तर हिंगणाकडे हलक्या स्वरूपाचा राहील। दोरलीकडे देखील हलक्या स्वरूपाचा राहील। काटोल आणि कोंडाली धोतीवाडा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। आणि बोरी कोकाटेकडे देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचाच पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो मित्रांनो आसपासच्या परिसरामध्ये। तर गडचिरोलीकडे हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे। तसेच या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो देसाईगंज आरमोरी शिंदेवाही तसेच मूल या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच गडचिरोली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली भांबरगड तसेच अहेरी आणि या ठिकाणी बघू शकता आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील। हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। शिरपूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील। चंद्रपूर या ठिकाणी राजुरा चंद्रपूर भद्रावती आपल्याला या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तसेच या ठिकाणी बघू शकता भाताडी मोहर्ली तसेच या ठिकाणी कुटवाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। तर मित्रांनो यवतमाळमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो यवतमाळमध्ये पांढरकवडा करंजी मोहाडा घाटंजी परवा तसेच या ठिकाणी पेंढारी पतनबुरी आसपासच्या सर्वच परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी बघू शकता जोधमोहा कलाम यवतमाळ तसेच या ठिकाणी लखेड दरवा रुई जवई आर्णी देहानी साखरी तसेच या ठिकाणी दिग्रस या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी बाबुळगाव आणि फुलेगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा आणि देवळी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। इकडे कोल्हापूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे। तसेच मित्रांनो या ठिकाणी तुळजापूर या ठिकाणी बघितलं असता तुळजापूर सेलू तसेच या ठिकाणी केळझर या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। इकडे केळझरकडे पावसाचा जोर थोडा कमी प्रमाणामध्ये देखील बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आसपासच्या लगतच्या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे। आणि मित्रांनो या ठिकाणी समुद्रपूरकडे बघितलं असता या ठिकाणी समुद्रपूर
तसेच जाम या परिसरामध्ये बघितला असता. या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे आणि हिंगणघाटकडे बघू शकता. हिंगणघाट तसेच या ठिकाणी येणोरा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आहे. तसेच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी आर्वीकडे बघितला असता या ठिकाणी बघू शकता आर्वीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे. आर्वी तळेगाव आष्टी या परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय आणि आष्टीकडे थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळेल. आणि या ठिकाणी कारंजाकडे बघितला असता या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. थोडा जोर कमी देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो कारंजाकडे. तर अमरावतीमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता अमरावती चांदूर मोजरी तसेच या ठिकाणी मोर्शी वरुड नरखेड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते मोर्शी आणि वरुडकडे थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो आसपासच्या परिसरामध्ये. तसेच इकडे अचलपूर आणि चिखलदारा या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो अकोल्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता अकोल्यामध्ये या ठिकाणी अकोला बोरगाव मंजू मूर्तिजापूर तसेच या ठिकाणी आळंदा गोरेगाव बालापूर या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. बालापूर आणि गोरेगावकडे थोडा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अकोट आणि तेलारा या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तसेच मित्रांनो वाशिम जिल्ह्याकडे बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मालेगाव मरसूल तसेच या ठिकाणी मंगळूरपीर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे. मरसूल आणि मालेगावकडे थोडा जोर वाढलेला राहील. मंगळूरपीरकडे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. वाशिम रिठाड रिसोड या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. लोणी भापूर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी डोणगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी मेहकर बुलढाणामध्ये या ठिकाणी बघू शकता मेहकरमध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी कुदनापूर तसेच या ठिकाणी अहमदपूर चिखली कलवड बुलढाणा गिरडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो इकडे देऊळगाव राजाकडे बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आसपासच्या परिसरामध्ये देऊळगाव राजा सिंदखेड राजा अडगाव राजा देऊळगाव माही तसेच दिलेगाव टेंभुर्णी जाफराबाद या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता देखील आहे. तसेच चिखली कलवड बुलढाणा गिरडा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील. आणि या ठिकाणी बघू शकता मोटाला तसेच इकडे पिंपरी गावाली या ठिकाणी बघू शकता बाबरगाव या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होऊ शकतोय. तर मित्रांनो राहिलेल्या विभागाचा हवामान अंदाज आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तरामध्ये बघणार आहोत. खान्देश उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे मध्य महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्र कोकण किनारपट्टीचा सविस्तर संपूर्ण हवामान अंदाज आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. आणि मित्रांनो तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.